हॅलो एवरीवन मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल मराठी मराठीमध्ये तर मित्रांनो आपण बी एड सीई डीच्या प्रिपरेशनसाठी एक कम्प्लीट लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे आजचा आपला तिसवा लेक्चर आहे आणि आतापर्यंत आपण बी एड सीई डीच्या सिलेबसमधील चारही युनिटचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे आणि आज आजच्या लेक्चरमध्ये आपण बी एड सीई डीचा जो पाचवा युनिट आहे राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र या युनिटमधील दोन उपघटक अभ्यासणार आहोत ज्यांचं नाव आहे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि केंद्र व राज्य संबंध तर जे विद्यार्थी बी एड सी डी प्रिपरेशन करत आहात आणि राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र या युनिटचा अभ्यास करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे कारण की आज आपण अशा प्रकारच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत जे बी एड सी ईडीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बी एड सीई ची कमी वेळात परिपूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स लॉन्च करतोय या कम्प्लिट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स प्लस टू थाउजंड प्रॅक्टिस एम सीक्यूज आणि टेन फुल सिलेबस टेस्ट सिरीज तर मित्रांनो व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं जाईल नोट्समध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हायलाईट केलेला आहे जेणेकरून तुम्हाला ज्या पण टॉपिकचा अभ्यास करायचा आहे तुम्ही डायरेक्टली त्या टॉपिकचा अभ्यास करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला या कोर्स मध्ये टू थाउजंड प्रॅक्टिस एमसीक्यूज दिलेले आहे मित्रांनो हे टू थाउजंड प्रॅक्टिस एमसीक्यूज अशा प्रकारे घेतले जे बीएडसीई टी मध्ये बऱ्याचदा विचारलेले आहे या व्यतिरिक्त दहा फुल सिलेबस टेस्ट सिरीज देखील यामध्ये अवेलेबल आहे तर मित्रांनो टेस्ट सिरीजमुळे काय होईल की तुमचा भरपूर सराव होईल भरपूर प्रॅक्टिस होईल आणि याचा फायदा परीक्षेत तुम्हाला नक्कीच होईल तर मित्रांनो या कम्प्लीट कोर्सची फीज आहे फक्त चारशे नव्याण्णव त्या कम्प्लीट कोर्सला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो हा कंप्लीट कोर्स तुम्ही नक्कीच परचेस करा जर तुम्ही या कोर्सला पूर्णपणे फॉलो केलं आणि या कोर्सनुसार पूर्णपणे अभ्यास केला तर बीएडसीईटीची परीक्षा तुम्ही हंड्रेड पर्सेंट क्रॅक कराल तर मित्रांनो राज्यशास्त्र व नागरिक शास्त्र म्हणजेच की पॉलिटिक्स अँड सिविक्स या युनिट मधील चॅप्टरचं चा नाव आहे केंद्रीय मंत्रिमंडळ तर मित्रांनो या चॅप्टरचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत या चॅप्टरमधील मधील अशा प्रकारच्या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत जे पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचे आहे तर या ठिकाणी बघा पहिला मुद्दा दिलाय केंद्रीय मंत्रिमंडळ आणि यामध्ये तुम्हाला आहे की लोकसभेत ज्या पक्षांचे बहुमत आहे त्या पक्षाच्या नेत्यास राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नेमतो व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक करतो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते अधिकार पदावर राहतात मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे साधारणतः तीन प्रकार असतात कॅबिनेट मंत्री, मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री तर पहिले आहे कॅबिनेट मंत्री आणि कॅबिनेट मंत्री विषयी आपण सर्व माहिती या ठिकाणी जाणून घेऊया तर यामध्ये दिले अर्थ परराष्ट्र संबंध संरक्षण ग्रह दळणवळण रेल्वे इत्यादी महत्वाची खाती कॅबिनेट मंत्र्यांकडे सोपविण्यात येतात हे मंत्री खात्याची धोरणे ठरवितात मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे फक्त कॅबिनेट मंत्र्यांची बैठक होय त्यानंतर आहे राज्यमंत्री आणि यामध्ये दिले की राज्यमंत्री हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत पण पंतप्रधानाच्या आमंत्रणावर ते बैठकीला उपस्थित राहू शकतात हे मंत्री खात्याचे धोरण ठरवू शकत नाहीत तर अशा प्रकारे केंद्रीय मंत्रिमंडळांपैकी दोन मंत्रिमंडळ या ठिकाणी आपण बघितलेले आहे आता आपण बघूया तिसरा मंत्री ज्याला उपमंत्री असे म्हणतात तर पुढचा आणि महत्वाचा मुद्दा आहे उपमंत्री आणि यामध्ये दिले की यांच्याकडे कोणताही विषय स्वतंत्रपणे भर असतो अशा खात्यांसाठी उपमंत्री नेमण्यात येतात मंत्रिमंडळाच्या बैठकीस ते हजर राहू शकत नाहीत वरील तीन प्रकारांशिवाय काही व्यक्तींची संसदीय सचिव व काहींची बिन खात्याचे मंत्री म्हणून पंतप्रधान नेमणूक करतो धोरण निश्चित करणे धोरणांच्या अंमलबजावणीसाठी कार्य करणे आर्थिक धोरण ठरविणे ने, विविध नेमणुकांसाठी संमती देणे परराष्ट्रीय धोरण ठरविणे इत्यादी कार्य मंत्रिमंडळ करते तर अशा पद्धतीने केंद्रीय मंत्रिमंडळचे मंदर तीनही मंत्री या ठिकाणी आपण बघितलेले आहेत कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री आता आपण बघूया की पंतप्रधान यामध्ये कशा प्रकारे महत्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत तर पंतप्रधान यामध्ये दिले पहिलाच मुद्दा दिलाय पंतप्रधान लोकसभेत ज्या पदाचे बहुमत जास्त आहे त्या पक्षाच्या नेत्यास राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नेमतो व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक करतो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते अधिकार पदावर राहतात त्यानंतर पंतप्रधान यांचा कार्यकाल किती असतो व्यवस्थितपणे लक्षात ठेवा की घटनेने पंतप्रधानाचा कार्यकाल निश्चित केला नाही लोकसभेचा विश्वास असेपर्यंत तो पदावर राहू शकतो म्हणजे जास्तीत जास्त पाच वर्षे तो अधिकार पदावर राहू शकतो पण कार्यकाल संपण्यापूर्वी तो राजीनामा देखील देऊ शकतो त्याचप्रमाणे लोकसभेची मुदत पूर्व निवडणूक घेण्याची विनंती करू शकतो त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा मुद्दा आहे की पंतप्रधानाची कार्य कोणकोणती असते तर यामध्ये कार्य दिलेली आहे की मंत्रिमंडळाची निर्मिती खाते वाटप करणे मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणे मंत्रिमंडळातील सदस्यांकडून राजीनामा घेणे व नवीन मंत्री नेमणे लोकसभेत आपल्या पक्षांचे नेतृत्व करणे लोकसभेचा नेता म्हणून कार्य करणे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यामधील धुवा म्हणून कार्य करणे विविध नियुक्त याबाबत राष्ट्रपतीला सल्ला देणे परराष्ट्रीय धोरण ठरविणे इत्यादी कार्य पंतप्रधान करत असतो तर अशा प्रकारे आपला सातवा चॅप्टर ज्याचं नाव होतं केंद्रीय मंत्रिमंडळ हा पूर्णपणे संपलेला आहे आता आपण बघणार आहोत आठवा चॅप्टर ज्याचं नाव आहे केंद्र व राज्य संबंध तर व्यवस्थितपणे अभ्यास करूया यामध्ये पहिला मुद्दा दिलाय की केंद्र आणि घटक राज्य सरकारमध्ये प्रशासकीय संबंध कार्यकारी संबंध व आर्थिक संबंध हे तीन प्रकारचे संबंध असतात घटनेच्या सातव्या परिशिष्टामध्ये तीन सूचीचा उल्लेख केला आहे आणि त्या तीन सूची खालीलप्रमाणे आहेत पहिली आहे संघसूची दुसरी आहे राज्यसूची आणि तिसरी आहे समवर्ती सूची तर यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करूया पहिल्या आहे संघ सूची दिल की राष्ट्रीय दृष्टीने महत्वाच्या संरक्षण सत्त्याण्णव विषयांच्या बाबतीत कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेलाच आहे राज्यसूचीमध्ये दिलाय की स्थानिक दृष्ट्या महत्वाच्या एकसष्ट आणि सुरुवातीला सहासष्ट विषयांच्या बाबतीत कायदा करण्याचा अधिकार घटक राज्याच्या विधीमंडळास आहे त्यानंतर आहे समवर्ती सूची आणि यामध्ये दिले की या सूचीत एकूण सत्तेचाळीस विषयांचा समावेश केला आहे या सूचीतील विषयांबाबत कायदे करण्याचा अधिकार केंद्र आणि घटक राज्य सरकारांना आहे पण एकाच कायद्याच्या बाबतीत दोन्ही सरकारमध्ये परस्पर विरोध झाल्यास केंद्र सरकारचा कायदा अस्तित्वात राहतो व राज्याचा कायदा रद्द होतो तर अशा प्रकारे आपण तीनही सूचीचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे आता आपण बघूया की शेष अधिकार कोणकोणते आहेत तर यामध्ये दिले की ज्या विषयांचा स्पष्ट उल्लेख कोणत्याही सूचित केलेला नाही त्यांना शेष विशेष असे म्हणतात या शेष विषयावर कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे आणीबाणीच्या काळात घटक राज्याच्या विधीमंडळाच्या विनंती करून विदेशाशी केलेल्या कराराच्या पालनासाठी व राष्ट्रहिताच्या दृष्टीने संसद राज्य सूचीतील विषयांच्या बाबतीत कायदे करू शकते पुढचा मुद्दा दिलाय की राज्यपालाची पक्षपाती वागणूक वारंवार राष्ट्रपती शासन लागू करणे पक्षीय राजकारण आर्थिक बाबतीत मतभेद ही केंद्र व राज्य सरकारमध्ये संघर्ष होण्याची काही कारणे आहेत तर अशा प्रकारे आपला आठवा चॅप्टर देखील या ठिकाणी संपलेला आहे आजच्या आपण केंद्रीय मंत्रिमंडळ आणि केंद्र व राज्य संबंध या दोन्ही चॅप्टरचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे आता आपण बघूया की या चॅप्टरच्या आधारे कशा प्रकारे एम विचारले जातील तर व्यवस्थितपणे लक्ष द्या प्रत्येक प्रश्न आपण व्यवस्थितपणे सॉल्व्ह करणार आहोत तर सुरू करूया आपल्या एम सी सेक्शन तर मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळ व केंद्र राज्य संबंध या चॅप्टरच्या आधारे प्रश्न विचारले की बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतीने काय केले आणि पर्याय दिले मंत्रिमंडळाचा सल्ला स्वीकारणे ऐच्छिक केले गेले मंत्रिमंडळाचा सल्ला स्वीकारलाच पाहिजे हे बंधन घालण्यात आले राष्ट्रपतीचे अधिकार वाढवले गेले आणि यापेक्षा वेगळे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाचा सल्ला स्वीकारलाच पाहिजे हे बंधन घालण्यात आले म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश हा घटनात्मक दृष्ट्या भारताचा सर्वोच्च शासक असतो पर्याय दिलेत राष्ट्रपती संसद पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती हा घटनात्मक दृष्ट्या भारताचा सर्वोच्च शासक असतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश याला मंत्रिमंडळाचे हृदय असे म्हणतात पर्याय दिलेत पंतप्रधान कॅबिनेट राज्यमंत्री आणि उपमंत्री तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की या चारही पर्यायापैकी कॅबिनेट याला मंत्रिमंडळाचे हृदय असे म्हणतात म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलाय की राष्ट्रपती या क्षेत्रातील बारा सदस्यांची नेमणूक राज्यसभेवर करतो आणि यासाठी तुम्हाला पाच शब्द दिलेले आहे वाढमय कला समाजसेवा राजकारण आणि विज्ञान तर यासाठी तुम्हाला चार पर्याय दिलेत वरील सर्व एक दोन तीन व चार बरोबर एक दोन तीन व पाच बरोबर आणि फक्त चार बरोबर तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की एक दोन तीन व पाच बरोबर म्हणजेच की राष्ट्रपती या क्षेत्रातील बारा सदस्यांची नेमणूक राज्यसभेवर वाङमय कला समाजसेवा आणि विज्ञान या सभेवर करतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर क पुढचा प्रश्न विचारलाय की अनपेक्षित खर्च निधी डॅश च्या नियंत्रणाखाली असतो म्हणजेच की कोणाच्या नियंत्रणाखाली असतो पर्याय दिलेत राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की अनअपेक्षित खर्च निधी राष्ट्रपतीच्या नियंत्रणाखाली असतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश हा संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवितो आणि पर्याय दिलेत राष्ट्रपती राज्यसभा अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लोकसभा अध्यक्ष हा संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवितो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर क अशाच पद्धतीने या टॉपिक वरती अजून काही एमसीक्यूज क्यूज डिस्कस करूया तर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे या की यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती इतर नेत्यांची नेमणूक करतो आणि या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहे उपराष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान आणि संसदीय पक्षनेता तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पंतप्रधान यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती इतर नेत्यांची नेमणूक करतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर क पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश हे मंत्रिमंडळातील प्रथम दर्जाचे मंत्री आहेत पर्याय दिलेत राज्यमंत्री उपमंत्री कॅबिनेट मंत्री आणि बिन खात्याचे मंत्री तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की कॅबिनेट मंत्री हे मंत्रिमंडळातील प्रथम दर्जाचे मंत्री आहेत म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर क पुढचा प्रश्न विचारलेला आहे की डॅश हे मंत्रिमंडळातील द्वितीय दर्जाचे मंत्री आहेत पर्याय दिलेत कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री उपमंत्री आणि बिन खात्याचे मंत्री तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राज्यमंत्री हे मंत्रिमंडळातील द्वितीय दर्जाचे मंत्री आहेत म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलेला आहे की पंतप्रधानाचा कार्यकाल साधारणपणे किती असतो पर्याय दिलेत सहा वर्षे पाच वर्षे साडेतीन वर्षे आणि सात वर्षे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पंतप्रधानाचा कार्यकाल साधारणपणे पाच वर्षे असतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलेला आहे की डॅश डॅश हा राष्ट्रपती व मंत्रिमंडळातील दुवा आहे पर्याय दिलेत पंतप्रधान कॅबिनेट मंत्री संसद सचिव आणि उपराष्ट्रपती तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पंतप्रधान हा राष्ट्रपती व मंत्रिमंडळातील दुवा आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की यांची बैठक म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक होय आणि या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेत कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री उपमंत्री आणि बिन खात्याचे मंत्री तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य प्रश्ना उत्तर आहे कॅबिनेट मंत्री यांची बैठक म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक होय म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर अशाच पद्धतीने अजून काही एमसीक्यू सॉल्व्ह करूया पुढचा सी क्यूज विचारलाय की डॅश हा मंत्रिमंडळाचा नेता असतो आणि पर्याय दिलेत गृहमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा नेता असतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलाय की सरकारची महत्वाची खाती कोणाकडे असते पर्याय दिलेत कॅबिनेट मंत्री गृहमंत्री राज्यमंत्री आणि संरक्षण मंत्री तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सरकारची महत्वाची ख्याती कॅबिनेट मंत्री यांच्याकडे असते म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की हे पंतप्रधानांच्या आमंत्रणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात आणि या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहे कॅबिनेट मंत्री गृहमंत्री राज्यमंत्री आणि संरक्षण मंत्री तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज्यमंत्री हे पंतप्रधानांच्या आमंत्रणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर क पुढचा प्रश्न विचारलाय की हे विधान पंतप्रधानांच्या बाबतीत चूक आहे आणि या प्रश्नासाठी चार विधान आपल्याला दिलेले आहे आणि योग्य तो चुकीचा उदान आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे तर पर्याय दिलेत जास्तीत जास्त पाच वर्षे तो अधिकार पदावर राहू शकतो कार्यकाल संपण्यापूर्वी तो राजीनामा देऊ शकतो लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक घेण्याची घोषणा करू शकतो आणि लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक घेण्याची शिफारस करू शकतो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक घेण्याची घोषणा करू शकतो हे विधान पंतप्रधानाच्या बाबतीत चूक आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क पुढचा प्रश्न विचारलाय की हे मंत्री त्याच्या खात्याचे धोरण ठरवू शकत नाहीत आणि पर्याय दिलेत कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री उपमंत्री आणि बिन खात्याचे मंत्री तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राज्यमंत्री हे त्यांच्या खात्यांचे धोरण ठरवू शकत नाहीत म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ब पुढचा आणि महत्वाचा प्रश्न विचारलाय की ही मंत्रिमंडळांची कार्य आहेत आणि आपल्याला चार पर्यायापैकी सांगायचं आहे की कोणतं मंत्रिमंडळांचं कार्य आहेत तर पर्याय दिलेत आर्थिक धोरण ठरविणे ने、विविध नेमणुकांसाठी संमती देणे परराष्ट्रीय धोरण ठरविणे आणि ड पर्याय दिलाय वरील सर्व तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की मंत्रिमंडळांची कार्ये आर्थिक धोरण ठरविणे ने, विविध नेमणुकांसाठी संमती देणे आणि परराष्ट्रीय धोरण ठरविणे हे तिन्ही देखील आहेत म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ड तर मित्रांनो पुढचा प्रश्न विचारलेला आहे की घटनेमध्ये केंद्र व राज्य संबंधाच्या किती सूची आहेत पर्याय दिलेत तीन दोन चार आणि सहा तर मित्रांनो या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की घटनेमध्ये केंद्र व राज्य संबंधाच्या एकूण तीन सूची दिलेल्या आहेत म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय या सूचीचा घटनेत उल्लेख नाही पर्याय दिलेत सूची केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की केंद्र सूची या सूचीचा घटनेत उल्लेख नाही म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलाय की संघसूचीमध्ये डॅश डॅश या विषयांचा समावेश आहे म्हणजेच की किती विषयांचा समावेश आहे पर्याय दिलेत एकशे दोन सत्तेचाळीस सहासष्ट आणि सत्त्याण्णव तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की संघसूचीमध्ये एकूण सत्त्याण्णव विषयांचा समावेश आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर ड पुढचा प्रश्न विचारलाय की राज्यसूचीमध्ये एकूण किती विषयांचा समावेश आहे पर्याय दिलेत एकशे दोन सहासष्ट सत्तेचाळीस आणि शहाण्णव तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राज्यसूचीमध्ये एकूण सहासष्ट विषयांचा समावेश आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलाय की समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषयांचा समावेश आहे आणि या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहे एकशे दोन सहासष्ट सत्त्याण्णव आणि सत्तेचाळीस तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की समवर्ती सूचीमध्ये एकूण सत्तेचाळीस विषयांचा समावेश आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ड पुढचा प्रश्न विचारलाय की संच सूचीतील विषयावर डॅश डॅश हा कायदा करू शकते म्हणजेच की कोण कायदा करू शकते तर या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेत फक्त संसद घटक राज्याचे विधिमंडळ संसद व विधिमंडळ आणि वरील सर्व तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की संच सूचीतील विषयावर फक्त संसद कायदा करू शकते म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार घटक राज्याच्या विधीमंडळाचा आहे पर्याय दिला केंद्र सूचीतील राज्य सूचीतील संघ सूचीतील आणि समवर्ती सूचीतील तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार घटक राज्याच्या विधीमंडळाचा आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ब तर मित्रांनो अशाच पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे लेक्चर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा धन्यवाद